आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथे होणाऱ्या रयत क्रांती संघटनेच्या शेतकरी आणि शेतमजूर संवाद मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे कृषी पणन फलोत्पादन ग्राम स्वच्छता पाणी पुरवठा मंत्री आदरणीय नामदार सदाभाऊ खोत साहेब, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुरेश दादा, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे पश्चिम महाराष्ट्राचे शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष आदरणीय सासने साहेब, आत्ता मनोगत व्यक्त केले ते आमचे विदर्भाचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतभाऊ ढोरे, कोल्हापूर जिल्ह्याचे आदरणीय अध्यक्ष काळगे सरकार, त्या ठिकाणी उपस्थित असणारे आलेले आमचे सोलापूर जिल्ह्याचे संपूर्ण प्रमुख संतोषभाऊ कांदेकर, या ठिकाणी आमच्या सांगली जिल्ह्याचे रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय भास्कर नाना, या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय शाजीभाऊ आणि या ठिकाणी आमचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बजरंगभाऊ भोसले, गणेशभाऊ शेवाळे, आमचे कोल्हापूरचे अध्यक्ष परेशभाऊ भोसले आणि केचे आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे शिरोळचे अध्यक्ष ज्यांनी मगाशी मनोगत व्यक्त केले ते शाजीभाऊ, इचलकरंजीचे शहराचे अध्यक्ष विनायकभाऊ, उपस्थित पत्रकार भावांनो, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शिरोळ तालुक्यातून आलेले शेतकरी बांधव माय मौल्यांनो, आज आपण खऱ्या अर्थानं तसं बघितलं तर नामदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून हा शेतकरी संवाद मेळावा या ठिकाणी घेत आहोत. भाऊंचा जर आपण व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला कळेल की आज भाऊंचं वय 54 आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून शरद जोशी साहेबांचे विचार भाऊंच्या डोक्यात घुमले आणि तेव्हापासून भाऊंनी ठरवलं की मला माझं आयुष्य पूर्णपणे शेतकऱ्यांसाठी अर्पण करायचं आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मला लढायचं आहे. आणि त्या निमित्तानं गेली 30 ते 35 वर्ष भाऊंनी कसलाही आमच्या घराचा विचार न करता, माझ्या आईचा न विचार करता, माझ्या आजीचा विचार न करता हा सगळा महाराष्ट्र आपल्या रांगड्या भाषणानं पिंजून काढला. मग तो उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सदाभाऊने आपल्या रांगड्या भाषणानं शेतकऱ्याच्या तरण्या बाण पोरांना जाग करायचं काम केलं आणि शेतकऱ्याच्या तरण्या बाण पोरांच्या मध्ये एक उमेद निर्माण केली. हे राज्यकर्ते आपल्याला लुटत आहेत, राज्यकर्त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या वरती अन्याय होत आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. आणि या सगळ्या माध्यमातून भाऊंनी हा एवढा महाराष्ट्र पिंजून काढला की पिंजून काढत असताना 2014च्या माध्यमातून लोकसभा निवडणूक आली, त्यावेळी भाऊंनी लक्षात ठेवा माढा लोकसभा मतदारसंघ लढवला. तसं बघितलं तर आमचं वाळवा तालुक्यातलं मरणनाथपूर गाव आहे, वाळवा तालुक्यापासून माढा मतदारसंघाचा विचार केला तर 300 किलोमीटरचं अंतर आहे, 300 किलोमीटर अंतर लांब जाऊन त्या ठिकाणी लक्षात ठेवा त्यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांच्या विरोधात भाऊंनी त्या ठिकाणी शट्टू ठोकला आणि माढा लोकसभा मतदारसंघ लढवला. माढा मतदारसंघ लढवल्यानंतर त्या ठिकाणी निकाल लागला, निकालामध्ये लक्षात ठेवा अवघ्या 10,000 मतांनी सदाभाऊंचा पराभव झाला, 482,000 मतदान त्या ठिकाणी लक्षात ठेवा भाऊंना पडलं. म्हणजे आज खऱ्या अर्थानं विचार केला 20 ते 25 किलोमीटर लांब जाऊन उभा राहून त्या ठिकाणी लक्षात ठेवा 50 मतं घेणं सुद्धा खूप अवघड आहे, पण त्यावेळची परिस्थिती एवढी कठीण होती की आमच्याकडे प्रचार करायला यंत्रणा नव्हती. फक्त काय होतं तर सदाभाऊंचे शब्द आणि सदाभाऊंचा असणारा चळवळीतला त्याग आणि त्या माध्यमातून आम्ही तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांना आवाहन केलं की अरे ज्या माणसानं 30 ते 35 वर्ष घरादाराचा विचार न करता शेतकऱ्यांसाठी अर्पण केलंय त्या माणसाला आज आपल्याला मतदान करायचं आहे. आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी लोकांनी विश्वास ठेवला आणि भाऊंना मतदान केलं आणि मतदान केल्यामुळे त्या ठिकाणी लक्षात ठेवा या महाराष्ट्राला कळालं की हा माणूस खूप मोठा आहे. कारण त्या ठिकाणी सगळा लक्षात ठेवा उसाचा बेल्ट असून मान खटावचा विचार केला तर तिथं उसाचं कांडूक सुद्धा नाही, तरी सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांनी भाऊंच्या वरती विश्वास ठेवला कारण हा माणूस लढणार आहे म्हणून त्या सुद्धा ठिकाणी लोकांनी भाऊंना प्रचंड प्रमाणात मतदान केलं आणि त्याची जाण ठेवून लगेच पुढे विधानसभा निवडणुका आला. विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप सरकारनं ओळखलं की या माणसाला जर आपल्या आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि स्थान दिलं
तर निश्चितपणे याचा फायदा चांगला होणार आहे. कारण भाऊंना मानणारा वर्ग उभ्या महाराष्ट्रामध्ये जर आपण भाऊंना मंत्रिमंडळामध्ये घेतलं तर तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला वाटेल की सदाभाऊ मंत्री असून मी स्वतः मंत्री आणि तळागाळात जाऊन भाऊ काम करतील, सर्वसामान्य माणसांच्या अडचणी सोडवतील आणि असंच चांगलं माध्यम आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवा भाऊंची मंत्रीपदाची वर्णी लागली. काय लोक आम्हाला म्हणतात की सदाभाऊ आमच्यामुळे मंत्री झाले, सदाभाऊंनी त्या ठिकाणी राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही त्यावेळी त्या लोकांना बोललो की लक्षात ठेवा माडा लोकसभा मतदारसंघ लढवला त्यावेळी इथला कुठला मायकललाल तिकडे येऊन सभा घ्यायला नव्हता, तिथल्या लोकांच्या क्रांती घडवायला नव्हता. आम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा गावोगावी जाऊन लोकांच्यात राहून प्रचार केला, सदाभाऊंचे विचार तळागाळात पोहोचवले, मान खटवचा विचार केला. माढ्या मतदारसंघामध्ये मान खटाव तालुका येतो, ज्या नेत्यांनी सदाभाऊंच्या वरती टीका केली त्यांनी आयुष्यात मान कुठं आहे, खटाव कुठं आहे, दहिवडी कुठं आहे कधी बघितलं सुद्धा नसणार आहे. त्यामुळे कुणी असं म्हणायची अजिबात काय या ठिकाणी हरकत नाही की आमच्यामुळे सदाभाऊ मंत्री झालेत. अरे ते त्यांच्या कर्तृत्वामुळे मंत्री झालेत, त्यांच्या योगदानामुळे मंत्री झालेत, त्यांच्या त्यागामुळे मंत्री झालेत. एवढा मोठा त्याग त्यांनी लक्षात ठेवा या ठिकाणी 30 ते 35 वर्षाचा केलेला आहे. मंत्रिपदाचं हे सगळं मिळत असताना भाऊंचं एवढं चांगलं काम बघून त्या ठिकाणी भाऊंच्या खात्यामध्ये वाढ झाली. आपल्याला पुढे पाणी पुरवठा खातं मिळालं. पाणी पुरवठा खातं मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं इथल्या नेत्याला वाईट वाटलं की आता सदाभाऊंना पाणी पुरवठा खातं मिळालं म्हणजे सदाभाऊ काय आता माझ्यापेक्षा मोठे होणार काय, सदाभाऊ कडे लोक जास्त जाणार काय, सदाभाऊ कडे गर्दी वाढायला लागले, सगळी माणसं आता तिकडे जायला लागलेत, मला न विचारता पाणी पुरवठा खातं मिळालंच कसं, दिलंच कसं, त्याच्यापेक्षा विचार करायला पाहिजे होता. आम्ही परवा या ठिकाणी तुमच्या ह्या सगळ्या पंचकृषीमध्ये फिरत असताना आम्हाला जाणवलं कनवाड असेल, कुटवाड असेल, घालवाड असेल, भुगनाळ असेल, त्या गावांना लक्षात ठेवा प्यायला पाणी नाही, कवठे बुलंद असेल, त्या गावांना स्वच्छ पाणी मिळत नाही. एखाद्याला वाटलं असतं अरे माझा मित्र पाणी पुरवठा मंत्री झालाय, लोकांच्या मध्ये जाऊन त्यांच्या गावात जाऊन त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये बसून ते प्रस्ताव घ्यावे आणि सदाभाऊंच्याकडे न्यावं आणि म्हणावं की भाऊ एवढे प्रस्ताव मंजूर करा, ह्या गावांना शुद्ध पाणी प्यायला मिळवून द्या. पण असं ते सुचलं नाही, त्याच्यापेक्षा ते नाराज झाले की सदाभाऊ मोठे होतील काय. पण आम्ही त्या ठिकाणी दौरा करत असताना त्या गोष्टी आम्हाला जाणवल्या, लगेच आम्ही लक्षात ठेवा त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून त्या गावामध्ये आम्ही लोक पाठवली आणि त्या ठिकाणी आम्ही व्यवस्थित विचारपूस केली की खरंच यातल्या लोकांना शुद्ध पाणी मिळतंय का नाही. मग आम्हाला त्या गावातल्या अडचणी दिसून आल्या. कनवाड सारख्या गावामध्ये कळालं आम्हाला की लाईटीचं बिल जास्त येतंय, त्याच्यामुळे तिथं पाणी ते उचलू शकत नाहीत, वर्षाला 3 ते 4 लाख रुपये लाईट बिल येतंय, पाणी उचलणार कसं. म्हणून आम्ही त्या ठिकाणी आमची यंत्रणा पाठवली. त्यावेळी आम्हाला कळालं की आम्ही सोलार योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी 7.5 HP चे 2 पंप देऊ शकतो आणि त्या माध्यमातून त्या लोकांचं लक्षात ठेवा वार्षिक 3 लाख रुपये आम्ही वाचवू शकतोय. कुटवाड सारखं गाव आहे, पाण्याची योजना निम्मी झाल्या, निम्मी योजना रखडलेली आहे, माणसांना वाटत नाही काय शुद्ध पाणी प्यावं, शुद्ध पाणी मिळावं. त्या कुटवाड मधल्या लोकांचा WTP चा प्लॅन्ट नाही, वॉटर फिल्टर प्लॅन्ट बसलेला नाही. 25 लाख रुपये लक्षात ठेवा त्यांच्या योजनेचे शिल्लक आहेत. आम्हाला त्या ठिकाणी कळालं की 25 लाख रुपये शिल्लक आहेत. म्हणून आम्ही लगेच भाऊंच्या माध्यमातून पाणी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक लावली आणि विचारलं की आपण इथं WTP चा प्लॅन देऊ शकतो का. तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बरोबर आहे, इथं 25 लाख रुपये निधी शिल्लक आहे, नक्कीच आपण लक्षात ठेवा त्या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी WTP चा प्लॅन बसवू शकतोय. म्हणजे तळागाळात गेल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवले तर मंत्रीपद चांगलं असतंय. परवा दिवशी मी हेरवाडमध्ये गेलो तर हेरवाडमध्ये बोलता बोलता आम्ही म्हणलो तुमची अडचण काय, लोकांनी आम्हाला लगेच सांगितलं की आम्हाला या ठिकाणी बाजार कट्टा पाहिजे, बाजार कट्टा नाही. 2 दिवसापूर्वीच मला भाऊंनी सांगितलेलं की ज्या गावांची लोकसंख्या 5000 वर आहे त्या गावामध्ये जा आणि जर ग्रामपंचायतीची 20 गुंठ जागा असेल तर आपण त्या ठिकाणी लक्षात ठेव 25 लाख रुपये निधी पणनच्या मार्फत त्या ठिकाणी आपण 25 लाख रुपये निधी बाजार कट्ट्यांना देऊ शकतो. त्या हेरवाड मधल्या जनतेने आम्हाला स्वतःहून प्रश्न विचारला, आम्ही त्यांच्यात गेलो, 1 तास बसलो, संवाद केला, संवादातून उत्तर मिळतात, संवादातून प्रश्न सुटतात. लगेच त्या ठिकाणी आम्ही लक्षात ठेवा आमचे अधिकारी त्यांना फोन लावला, म्हणलं असा असा हेरवाडचा एक आपल्याला प्रस्ताव द्यायचा, यांच्याकडे ग्रामपंचायतीची 20 गुंठ्याची जागा आहे आणि आपण त्या ठिकाणी बाजार कट्ट्याला 25 लाख देऊ शकतो का. तर लगेच त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की सोमवारी आपण त्यांची इस्लामपूरला बैठक लावून आपण त्यांना 25 लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर करून देऊ. म्हणजे काम केलं. तळागाळात जर तुम्ही गेला लोकांपर्यंत पोहोचला तर लक्षात ठेवा मंत्रीपद चांगलं आहे, मंत्रीपदाचा फायदा फक्त आपण मिळवून दिला पाहिजे. आपण जर ते मंत्रीपद फक्त आईच्या आरामामध्ये घालवलं
ज्या प्रकारे पहिल्या माणसाला भाऊनी मंत्रिपद मंडळ मिळवून दिलं, महामंडळाचा लाल दिवा दिला, मला माहित आहे 12 मे 2015 ला का, कारण तो माणूस सगळीकडे फिरताना महाराष्ट्राला म्हणतोय की मी स्वतःची ओळख सांगताना अशा जिल्ह्यात आलोय की ज्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त आत्महत्या होतात, म्हणून तरी अरे भाऊनी तुम्हाला पद दिलं की तुम्ही तिथं जावावं आणि लोकांना प्रबोधन करून त्या आत्महत्यापासून थांबवावं, पण तुम्हाला पद दिल्यानंतर तुमच्या पायातनं लक्षात ठेवा मुंबई सुटली नाही, मुंबईमध्ये तुम्ही बंगल्यात बसला, आयुष आराम करत बसला, लोकांच्यात गेला नाही, 3 वर्ष पदाचा उपभोग घेतला आणि 3 वर्षानंतर तुम्हाला कळालं की आता गावाकडे गेलो काय काम केलं नाही, लोक चपलानं हटतील काय, म्हणून ठरवलं की आता मला राजीनामा दिला पाहिजे. अरे जबाबदारी स्वीकारायची असते, जबाबदारी टाकून पळायचं नसते, जबाबदारी टाकून पळणारे लक्षात ठेवा कधीही क्रांती करू शकत नाही, क्रांती कोण करतात जी खांद्यावरती जबाबदारी घेतात, आणि आज या ठिकाणी सदाभाऊच्या रूपाने खांद्यावरती जबाबदारी घेण्याचं काम या ठिकाणी सदाभाऊ एकदम चांगल्या प्रकारे निभवत आहेत. दुसऱ्या बाजूला बघतोय आपण, आम्ही 10-15 दिवस झाले इथं फिरतोय, 10-15 दिवसामध्ये आम्ही सीएम फंड चांगल्या रीते या ठिकाणी सगळ्या लोकांना समजावून सांगितला, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा फायदा काय आहे, भाऊच्या माध्यमातून वाळवा तालुक्यामध्ये आम्ही 200 लोकांचे मोफत ऑपरेशन करून दिले, ज्याचा खर्च 5 लाखापासून 10 लाख रुपये पर्यंत आहे. तिकडे फक्त आम्ही 15 दिवस फिरत होतो, फिरता फिरता प्रत्येक गावात आम्ही आव्हान करत होतो, आणि आव्हान करता करता आमचा या ठिकाणी शिरोळचा युवा अध्यक्ष आकाश राणे आणि त्याच्या माध्यमातून लक्षात ठेवा आम्हाला 2 पेशंट गावले. आम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो सुभाष गणपती माळी जैनापूरचा आहे व्यक्ती, काय काम करतो, हमालाय ऑपरेशन करायचं होतं, 1.5 लाख रुपये खर्च सांगितलेला, आता हमाल 1.5 लाख रुपये आणणार कुठलं, मग आमच्या मंत्रिपदाचा फायदा काय, आम्ही काहीतरी मदत केली पाहिजे, लोकांच्यात गेलं पाहिजे, बसलं पाहिजे, तेव्हा लोकांना ह्या शासकीय योजना पण कळतील. त्या माणसाला आम्ही जैनापूरला 2 ते 3 वेळा भेट दिल्यामुळे कळालेलं की सदाभाऊंच्या माध्यमातून हे होतंय, आणि त्यांनी योगीराज कोळी आणि आकाशला सांगितलं की आम्हाला काहीतरी भाऊंच्या माध्यमातून थोडा निधी मिळवून द्या. त्या ठिकाणी सदाभाऊंच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला 1 लाख रुपये मिळवून दिले, म्हणजे 1,25,000 ऑपरेशन 1 लाख आम्ही दिले, 25 फक्त त्या लक्षात ठेवा माणसाला घराय लागले, याचा अर्थ आम्हाला समाधान वाटतं की आम्ही सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्यासाठी झटतोय आणि कामं करतोय. एक महिला आहे, त्या महिलेला सुद्धा आम्ही लक्षात ठेवा, जयसिंगपूरचे घरात बिचारी 6 महिने झालं झोपून आहे, तिचे दोन्ही खुबे बाद झाल्यात, तिला उठता येत नाही, संडास जाग्यावरती लघवी जाग्यावरती तिच्या दोन्ही खुब्याचे बाऊल बदलायचे आहेत, पाऊल बदलायचा खर्च त्या ठिकाणी लक्षात ठेवा आम्हाला सांगितलं 1.25 लाख रुपये आहे, तुम्ही 1.25 लाख रुपये द्या, त्याशिवाय ते पाऊल बदलले जाणार नाही. मग जागेव संडास करणारी महिला, जागेव त्या ठिकाणी बसणारी महिला, आम्हाला वाटलं की आम्ही भाऊंच्या माध्यमातून मदत करू, त्या सुद्धा महिलेला आम्ही लक्षात ठेवा 1 लाख रुपये 10 दिवसाच्या आत त्या ठिकाणी मिळवून दिले. मग हे काम नाही तर काय आहे, म्हणून अशी जर कामं केली तर लोक लक्षात ठेवा खांद्यावरून नाचत असतात, फक्त आपण कामं केली पाहिजे. या ठिकाणी घराणशाहीला राजू शेट्टी साहेबांनी विरोध केला, खासदारांनी घराणशाहीला विरोध केला की आम्ही घराणशाहीची माणसं स्वीकारणार नाही, घराणशाहीला आमचा विरोध आहे. ज्या कल्लापण आवाडेंच्या विरोधात आम्ही 2014 ला प्रचार केला, जीवाचं रान केलं, त्यांच्या विरोधात आम्ही मतदान केलं, त्यांचा नातू मात्र राहुल आवाडे जिल्हा परिषदेला उभा राहतात आणि त्याच्या सभेला मात्र खासदार राजू शेट्टी जातात आणि म्हणतात की यांना मतदान करा, त्यावेळी घराणशाहीचा मुद्दा जातो कुठं, त्यावेळी वाटत नाही का ही घराणशाही म्हणजे स्वतःपुरची तत्व वेशीला टांगून ठेवायची, दुसऱ्याला तत्व लावायची, असा कुठेतरी नियम या ठिकाणी राबवला जातोय आणि तो नियम लक्षात ठेवा थांबला पाहिजे. आम्ही तुम्हाला 2008 ला त्या ठिकाणी 2009 ला खासदार म्हणून पाठवलं, तुम्ही 8 वर्ष दिल्लीत आहात आणि सदाभाऊंच्या वरती आरोप केला की स्वामीनाथनवर भाऊ बोलत नाहीत. अरे स्वामीनाथन आयोग दिल्लीत, आम्ही महाराष्ट्रात, तुम्ही 8 वर्ष काय केलं, जर आम्हाला म्हणलं असतं की तुम्ही स्वामीनाथन आयोगाच्या विरोधात दिल्लीला या, तर लक्षात ठेवा आम्ही दिल्लीला गेलो असतो, आवाज उठवला असता, पण त्या माणसानं 8 वर्षात कधी सुद्धा तोंड उघडलं नाही. पण आज या ठिकाणी भाऊ मंत्री झाले, त्यावेळी मात्र त्यांना स्वामीनाथन आयोग आठवला आणि मग म्हणले की आता सदाभाऊ काय करतात. अरे भाऊने आडत बंद केली, कर्जमाफी मिळवून दिली, शेतकऱ्याच्या करण्या पान पोराला बाजार समितीमध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळवून दिला, जेवढा आमच्याकडे होईल तेवढा आम्ही तळागाळात सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी जीवाचं राम करून आमच्या मंत्रिपदाचा फायदा मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी भावानु प्रामाणिकपणे करत आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. एफआरपी मध्ये सुद्धा वाढ त्या ठिकाणी लक्षात ठेवा भाऊच्या माध्यमातून झालेलं आहे, अजिबात कुणाला आंदोलन करायची गरज नाही. 268 रुपये त्या ठिकाणी एफआरपी मध्ये वाढवून मिळाले, भाऊ त्यांच्या भाषणामध्ये सविस्तर सांगतील, पण त्या ठिकाणी मी मानमध्ये
मागच्या 2 वर्षात दुधाचे भाव पडले होते म्हणून गेलतो. मला भाऊ म्हणले की आपण तिथे एक दूध परिषद घे, शेतकऱ्यांना गोळा कर, आपण दुधाला चांगला भाव मिळवून देऊ. कारण तिथले दूध संघवाले शेतकऱ्यांना लुटत होते. 3-5 फॅटला फक्त 16-17 रुपये लिटरला दर देत होते. त्यावेळी आपल्याकडे 25 रुपये दर होता. मग भाऊ म्हणले तिकडचं दूध वेगळं, इकडचं दूध वेगळं नाही. म्हणून त्या ठिकाणी मी दूध परिषद घेतलं. मला कळालं की मार खटावची मुलं तिकडे कुसळ आहेत, अजिबात शेत तिकडं ऊस नाही, गहू नाही, काय नाही, सगळं माळ आहे, पाऊस पडत नाही, प्याला पाणी नाही. म्हणून तिकडचं पोरग सकाळी 5 उठते आणि लक्षात ठेवा रनिंगला जाते. सकाळी 5 उठते, युनिस्टारचा बूट घालते आणि त्या ठिकाणी लक्षात ठेवा रनिंगला डोंगरावरती पळते. म्हणून मान खटावची मुलं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पोलीस भरती किंवा आर्मीत आहेत. ज्यावेळी महाराष्ट्रातली 10-12 मुलं देशासाठी शहीद होतात त्यावेळी नक्की बघा मान तालुक्यातला त्याच्यामध्ये 100% मुलगा असतो. कारण तिथं घरटी एक मुलगा आर्मीत किंवा घरटी एक मुलगा पोलीस भरतीमध्ये. कारण त्याला माहित आहे मला 10वीला चांगली टक्के पडली तरी पुढे माझ्या बापाकडे पैसे नाही. म्हणून तो मुलगा त्या ठिकाणी लक्षात ठेवा पोलीस भरतीचा अभ्यास करतो. आणि या सगळा दौरा करताना मला आढळलं त्यावेळी मी भाऊंना बोललो की इथल्या तरुणांची मागणी आहे की पोलीस भरतीचं वयोमर्यादा 25 वर्ष आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वाढ करा. जर पोलीस भरतीच्या वयोमर्यादेमध्ये तुम्ही वाढ केली तर याचा लाभ महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या मुलांना होणार आहे. आणि असा ज्यावेळी आम्ही प्रश्न भाऊं समोर मांडला त्यावेळी भाऊंनी ठरवलं की फक्त पोलीस भरती नाही तर आपल्याला एमपीएससी मध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुद्धा वयोमर्यादेत वाढ झाली पाहिजे. म्हणून आपण एक चांगली बैठक घेऊन पुण्याला सदाभाऊंनी बैठक घेतली आणि पांडुरंग शिंदे नावाच्या नांदेडच्या एका तरुण्या मुलाला 26 वर्षाच्या आमच्या मित्राला भाऊंनी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष केला. आणि त्या ठिकाणी आम्ही खूप मोठा लढा दिला. गावोगावी गेलो, पुण्यामधल्या सगळ्या अभ्यासिकांमध्ये गेलो, सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या अभ्यासिकांमध्ये गेलो, मुलांना जागृत केलं, पुण्याला आंदोलन केलं, मुंबईला आंदोलन केलं. आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या वयोमर्यादेमध्ये तुम्हाला सांगतो पीएसआयच्या वयोमर्यादामध्ये आम्ही 28 वरून 31 केली. राज्यसेवेची वयोमर्यादा आम्ही 33 वरून 37 केली. पोलीस भरतीची वयोमर्यादा आम्ही 25 वरून 28 केली. आणि याचं सगळं श्रेय सदाभाऊंना जातं. म्हणून आज तो पांडुरंग शिंदे नावाचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष संघटना फुटल्यानंतर आमच्या रयत क्रांतीमध्ये थांबलाय, तो तिकडे गेला नाही. कारण त्यानं ओळखलं की अध्यक्ष मला केलंय त्याची जाण त्या माणसाला मिळाली नाही. त्या माणसाला वाटलं की मला 2 नंबरचं पद मिळणार आहे. पद सांगून आणि ठरवून मिळत नसते, पद कामान आणि कर्तृत्वानं मिळत असते. एखाद्याला वाटलं म्हणून काय झालं की मी 2 नंबरचा नेता होऊन गेलो काय. स्वप्नात सुद्धा तशी बघायची गोष्ट नसते. ज्यावेळी आपल्या जवळची माणसं आपल्याला दगा देतात त्यावेळी किती अवघड असतं हे येणारा काळ सांगतो. पण निश्चितपणे जाता जाता एवढं सांगतो की रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्हाला शिवळकरांचे प्रश्न सोडवायचे, शिरोळ तालुक्यातल्या लोकांच्या पर्यंत आम्हाला पोहोचून त्यांच्या ज्या सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या अडचणी आहेत त्या अडचणींकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. सासणे साहेबांच्या माध्यमातून हे शेतमजूर संघटनेचं जे जाळ आहे त्या जाळ्याच्या माध्यमातून आम्हाला त्यांचे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना सुद्धा आम्हाला येणाऱ्या काळामध्ये भाऊंच्या नेतृत्वाखाली वाचा फोडायचा आहे. आम्हाला काम करायचं आहे, आम्हाला तमाशा करायचा नाही. कारण आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि येणारा काळ भविष्यामध्ये काम करणाऱ्याच्याच पाठीमागे राहील याची निश्चितपणे मी गवाही देतो.